हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, कसे आहात? श्री स्वामी समर्थ, तुम्ही राजश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते. सुरुवात करते व्लॉगला. क्लासला मी जाऊन आले, आता 11:30 वाजून गेलेले आहेत, हे पहा. आणि क्लासला जाऊन आले, आल्यानंतर आता मशीनला ना कपडे लावलेले होते सकाळी, आणि जाई जाईपर्यंत ना उशीर झाला, त्यामुळे मग मशीन डायरेक्ट बंद केली. कारण माझं तेवढं एक चांगलं आहे मशीनचं, वॉशिंग मशीनचं, की बटन बंद केलं ना आणि पुन्हा येऊन चालू केलं की मग तिथूनच ते कंटिन्यू करतं. बंद करून गेलेली, आले आले आता मशीन लावली आणि सगळ्यात आधी ते नाश्ता करायला घेतलेला आहे. हे पा, तर परवा बनवलेली मी पालक पनीरची भाजी, आणि ती काल संडे होता ना बाहेर गेलेली, मग ती फ्रीजमध्येच होती. मग आता सकाळी गरम वगैरे केली, आता सकाळी नाश्ता केलेला, पण 2 तास मुलांना कंटिन्यू शिकवून त्यांच्याबरोबर बोलून ना परत मला भूक लागलेली असते, तर म्हटलं चला एक चपाती खाऊन घेऊया आणि मग पुढचं काम करूया. त्यात ना आपलं दर्शन गेलेलं आहे हॉस्पिटलला, तर काल जे त्याचा हात सुजला होता तर थोडंसं ना, आता त्याने मला फोन केला होता की थोडं, त्यांनी सांगितलं की थोडा क्रॅक आहे, तर यासाठी आता हाताला त्याच्या प्लास्टर बांधलेलं आहे, तर आता थोड्या वेळामध्ये येईल तो. आणि आज एकटाच गेला आहे ना, मला ते पण टेन्शन होतं, पण तरी व्यवस्थित सगळं त्याने आता घेतलं विचारून, तर पाहू आता आल्यानंतर दाखवेन मी तुम्हाला कसं काय आहे. तर कोणत्या हॉस्पिटलला गेला आहे माहिती तो? आपल्या इथेच आहे गोरेगावलाच, सॉरी, जोगेश्वरीला हॉस्पिटल आहे, तर तिथे गेला आहे तो. म्युन्सिपल हॉस्पिटल आहे, तिथेच गेलेला ट्रॉमामध्ये, आणि चांगली ट्रीटमेंट वगैरे छान होते, सगळं काही व्यवस्थित ना चेक करतात. आणि त्यांनी स्वतः सांगितलं की थोडंसं म्हणजे असं हेअर क्रॅकसारखं आहे, तर तुला बँड हे करावं लागेल, प्लास्टर करावं लागेल. 1 वीकमध्ये झालं तर ठीक आहे व्यवस्थित, नाहीतर मग आपण एकदम परमनंट असा 1 महिन्यासाठी वगैरे असतो ना प्लास्टर, तसा करूया. तर आता पाहू, मला तर असं वाटते की आठवड्याभरामध्ये व्यवस्थित होईल. कारण ना सकाळी दर्शन जेव्हा हॉस्पिटलला मी त्याला म्हटलं जा, तर तो म्हणत होता की मम्मी आता माझा हात मुवमेंट करतो आहे तर मी जाणार नाही, म्हणून चालेल राहू दे होऊन जाईल बरं. तर मी नंतर म्हटलं नको, आपण जास्त म्हणजे अंगावर घ्यायचं नाही कोणतं, असं एकदा जाऊन डॉक्टरला दाखवलं ना की नंतर टेन्शन राहत नाही ना, आपण पण असं म्हणजे एकदम फ्री राहतो माइंडने की चला बाबा काय टेन्शन नाही आहे. तर गेला ते बरंच झालं, आता थोड्या वेळात येईल तो. आणि क्लासमध्ये ना मुलांना फ्रेंडशिप डे सेलिब्रेट करण्यासाठी मी सांगितलेलं होतं, तर लहान मुलांनी पहा इथे फ्रेंडशिप बँड बांधलेले आहेत, छान सेलिब्रेट केलं, चॉकलेट्स वगैरे मुलांना दिले आणि झालं ते. आता पुन्हा सुरुवात घरच्या कामांना. 2 रोल असे मला रोजची करावे लागतात, एक ॲज अ टीचर आणि एक परत घरामध्ये एक हाऊसमेकर म्हणा, होममेकर म्हणा किंवा हाऊसवाईफ म्हणून मला सगळं करावं लागतं. तर चला नाश्ता करते, तोपर्यंत दर्शन आला की आपण मग त्याच्याशी बोलूया, काय डॉक्टरांनी सांगितलेलं आहे काय ते त्याला सगळं विचारते. ठीक आहे, चला. तरी पहा, जस्ट आत्ता दर्शन आला आणि हाताला एवढं फ्रॅक्चर करून बांधून ठेवलेलं आहे डॉक्टरने, असं सांगितलं. मग मी काल द्यायला रात्री ना ॲक्च्युली हा असा खाली हात ठेवत होता ना जेव्हा, तेव्हा त्याने सांगितलं, पण मम्मी मला ना ठणक येते, तेव्हाच नम्रता पण बोलली आणि मी पण की असा ठेव हात, आणि तेव्हाच मला डाऊट आलेला की थोडंसं ना त्याच्यामध्ये क्रॅक असणारच आहे. पण त्याने सकाळी सांगितलं मुवमेंट होत आहे चांगला, तर मी जाणार नाही, गेलंच ते बरं झालं ना. मग 1-8 दिवस त्रास घ्यावा लागतो, पण ते आपलं फायनली चांगलं व्यवस्थित होतं. काय बोलले डॉक्टर अजून? बोलले आता 1 वीक लावूया, नंतर मी काढून चेक करेन, जर तरी सुजन असलं तरी लावेल. हो, पण आता त्याचं काम, त्याला टेन्शन काय झालेलं आहे की मम्मी आता काम चालू असतं मग त्यावेळेला मी कसं करेन. अरे म्हटलं ते मॅनेज करता येईल, आपल्याला स्वतःचं आधी बघायचं आहे नंतर कामाचं. ठीक आहे, ठीक आहे, ऑलवेज बी हॅपी, टेन्शन घेत राहायचं नाही, ही तर मुलांची अशी सुरुवात आहे आत्ता जस्ट. आणि आमच्या दर्शन सॉरी आणि आमचं दर्शन ना पण लहानपणी खूप वेळा पडलेलं आहे, म्हणजे अगदी कुठेही गेला की तो पडून यायचा, आणि आधी त्याचा पाय पण फ्रॅक्चर झालेला, आणि हा मुलगा पाय फ्रॅक्चर झालेला तर एका पायाने अशी लंगडी करत करत चालायचा. मी खेळायचो सुद्धा क्रिकेट, म्हणजे असं आम्हाला सवय आहे, ते खूप दिवसानंतर पुन्हा पराक्रम झालाय. तर चला ठीक आहे, जरा मुलांना असं आपल्याला मोटिवेट चेअरअप करावं लागतं की नाहीतर मग तोंड उतरवून बसेल की हे काय झालं म्हणून. आणि नंतर खेळायला पुन्हा जायचं पण आहे फुटबॉल, कारण का फुटबॉल एकदम तो फॉन्ड ऑफ आहे फुटबॉलचा, त्याला एकदम आवडता खेळ आहे तो. आणि त्याच्यासाठी त्याने किती शॉपिंग केली माहिती आहे तुम्हाला? आदल्या दिवशी जाऊन त्याने किती 3-4 ते हे आणले जर्सीज, आणि त्याच्यानंतर मग ते खाली पॅन्ट असतात ना, पूर्ण जर्सीचे पूर्ण पॅन्ट आणले वगैरे, ते पण बँड्राला जाऊन.
एवढी हाऊस, आणि आणल्यानंतर दुसऱ्या दिवशी खेळायला गेला आणि असा पराक्रम झालेला आहे. तर डोंट वरी, चलो हां. तर आता आहे म्हणजे बघून समाधान वाटते की काय एवढं टेन्शन नाही आहे. नाही तर मला असं टेन्शन झालेलं असतं काही वेळेला की बाबा कसं. आणि तो कसं माहिती का, जरा लवकर असं कोणतंही नाही करत. चलो ठीक आहे हां. आता बाकीचं मी आवरून घेते. चला त्या निमित्ताने आज दर्शनला भरवायला मिळते असं पण मी भरवत असते मध्ये मध्ये. नम्रता दर्शन दोघांना सुद्धा कधी काही नमा तर म्हणते मम्मी इथून घेऊ आज भरव मला. तर आता दर्शन बसलाय मस्त हॉस्पिटलमध्ये गेलेला, तेव्हा काय काय झालं तिथे सगळं मला इथे डिटेलमध्ये तो आपला अपडेट देतोय. तर आता हा पुन्हा चहा मी घेते. तर हा सकाळपासून माझा सेकंड चहा आहे. आणि दर्शन आला ना तर जरा बरं वाटलं. आणि माइंड म्हणजे तो नव्हता ना आलेला आणि मी क्लासमध्ये बसलेली माझं त्याच्याबरोबर. त्याचे पप्पा पण गेले नव्हते कारण त्यांना पण कामाला जायचं अर्जंट होतं. तर एकटाच गेलेला आणि त्यासाठी ना खूप माझ्या डोक्यात असं विचारांचा एक गोंधळ असा म्हणतो ना चाललेला की कसं काय करेल तो, विचारेल का, व्यवस्थित करेल का, असं मला खूप टेन्शन झालेलं. मग आता तो आल्यानंतर बरं वाटलं तर म्हटलं मस्त एकदम ना चहा बनवूया. आणि काल पहिल्यांदा मी एकटी हॉटेलमध्ये गेलेली आणि तिथे जसा चहा मी घेतलेला ना तर म्हटलं आज तसाच एकदम मस्त घट्ट असा चहा शिजवून वगैरे घेऊया. आणि तसाच मस्त चहा मी इथे बनवला आणि खरंच पिल्यानंतर ना खूप अप्रतिम झाला होता. तर या मस्त चहा प्यायला. हां नम्रताला किती काळजी आहे बघा दर्शनची. आता आल्यानंतर ताबडतोब तिने इथून बेल्ट काढला. ॲक्च्युली हा बेल्ट खूप जुना आहे, आधीच आणून ठेवलेला दर्शनच्या पप्पांसाठी म्हणून. हां आणि हे व्यवस्थित वाटत नाही आहे ना. नाही नाही ते ॲक्च्युली गळ्यावरती त्याचं ना असं लाईन येणार कंटिन्यू ठेवून ठेवून इरिटेट पण करणार ते. त्यासाठी हे बघा अशी बहीण असावी. मेरी प्यारी बहना खूप छान काळजी घेते. आता ते कसं घालायचं आहे ना ते आधी शिकावं लागेल. कन्फ्युजन. हां चलो डेमो चालू. दोन वाजत आलेत पहा, आम्ही अजून जेवलो नाही आहे कारण नम्रता आल्यानंतर तिला तेच टेन्शनच होतं दर्शनचं बघून हे काय झालंय अचानक. बट इट्स ओके दर्शन. हां किती सोपं आहे ना. आणि अंगठ्याला पण प्रोटेक्शन. दोन तीन दिवस सांभाळायला ना बेटा, तर सुजन कमी पण होईल आणि मग नंतर व्यवस्थित होईल ते. त्याला असं होल्ड करायचं वरती, याच्यातून काढ बाहेर बाहेर काढ त्याला ओढून. हां हां आणि इथे वरती हे वॉलक्रो दिलंय ना तिथपर्यंत असं ठेवायचं. ॲक्च्युली आय वॉज युझिंग दिस फॉर पप्पा. छान कसं वाटतंय हे? रिसेंट वाटतंय. हां हे रिसेंटच वाटणार. ते असं तुला चला आता जेवूया का, झालं तुमचं सगळं? हां चलो गरमागरम भात पण झालेला आहे. तर हे पाय ते दर्शन तिथे जेवतोय आणि ते मम्मी त्याचे औषध काढत बसली आहे. परत त्याला कन्फ्युजन नको ना नंतर. परत क्लासला गेली की तो फोन करणार मम्मी ह्याच्यातलं कोणतं खाऊ म्हणून. जेवायच्या आधी होतो ते बोलत होत. ते दर्शनने काहीच नीड ऐकलं नाहीये. एवढे औषध बघून मी सरण आता तिरंगा झाला. बघ ना किती कलर कलर आहे ना. फोटो काढून देऊया का 15 ऑगस्ट ला ठेवायला? आणि ह्याच्यातलं ना संध्याकाळी परत एक घ्यायचंय. 7 वाजता घ्या तर 4 तासाचं गॅप ठेवलं तरी 7 वाजता घे. मग परत रात्री 11 वाजता. तर फ्रेंड्स हे पहा, जसं मी तुम्हाला सांगितलेलं की माझा क्लास तुम्हाला मी दाखवेन, तर अशा प्रकारे क्लास आहे. आणि आज ना मुलं
फ्रेंडशिप डे सेलिब्रेशन करणार आहेत. आता आमचा अभ्यास वगैरे झाला आणि 15 मिनटं राहिली आहेत क्लास सोडायला, तर त्यावेळेला मुलांना आता इथे मी वेळ दिलेला आहे की तुम्ही सेलिब्रेशन करा, कारण आधी अभ्यास व्हायला हवा आणि त्याच्यानंतर म्हणजे काय सेलिब्रेशन. नाही तर मुलं मग एकदा सुरुवात केली ना की मग त्याच्यात लागतात, मग त्यांचं अभ्यासात मग मन लागणार नाही, म्हणून उलट केलं, म्हटलं आधी अभ्यास मग सेलिब्रेशन. तुम्ही पाहताय घड्याळात वेळ किती झालेली आहे. तो आज हम कर रहे हैं सेलिब्रेट फ्रेंडशिप डे, कर रहे हैं फ्रेंडशिप डे. हमारा मन करते हैं दीदी अच्छी दोस्त बनेंगे, लेकिन पहले तो मुझे टीचर लाऊंगी. अच्छा दीदी दीदी को जाना, दीदी को एलर्जी ये बात दी मान ला, दीदी को एलर्जी तुम लोग को नॉट पानी नहीं आता है, जानने में आता है नहीं नहीं आणि इथे ना एक गोष्ट बघून मला खूप मजा आली आणि आश्चर्य वाटलं की मुलं ना फ्रेंडशिप बँड काउंट करत होते सारखे, की टीचर माझे एवढे झालेत माझे एवढे झालेत, माझ्याकडे कमी आहेत, माझे कोण फ्रेंड्स नाहीत, मग असं म्हणजे मुलं कुठेतरी ना तो सुद्धा विचार करतात. आणि मी विचार केला की खरंच ही गोष्ट फक्त मुलांपर्यंत सीमित नाही आहे, तर आपण मोठे सुद्धा असं करतो. तर इथे पाहा सकाळचं सेलिब्रेशन आहे. तर चला मग हा आजचा ब्लॉग इथे स्टॉप करते, भेटेन पुन्हा, बाय.